शहर के हसनबाग परिसर में हत्या करने आए दो युवकों को पुलिस ने गिरफ्तार किया है। तो इस मामले में लिप्त मुख्य आरोपी घटनास्थल से फरार हुआ है। इस मामले की आगे की जांच क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम कर रही है। क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम को गोपनीय जानकारी मिली थी कि हसनबाग चौकी के पास कुछ लोग हथियार लेकर जमा हुए हैं और झगड़ा कर रहे हैं। इसी सूचना पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर कलमेश्वर निवासी जावेद पठान और परीस उर्फ पुष्पा उइके नामक युवक को मौके से ही हिरासत में लिया, जबकि उनका एक साथी बागड़े उर्फ माइकल दुपहिया गाड़ी से फरार हो गया, जिसकी भी तलाश पुलिस कर रही है। दोनों युवकों की तलाश के बाद एक चाकू, दो मोबाइल फोन सहित एक विदेशी पिस्टल पुलिस के हाथ लगी है। पूछताछ में एक युवक की हत्या के इरादे से परिसर में आने की बात दोनों अपराधियों ने स्वीकार की है। सूत्रधार बागड़े उर्फ माइकल के कहने पर ये दोनों ही युवक नागपुर आए थे और इससे पहले कि वह इस वारदात को अंजाम दे पाते पुलिस ने इन दोनों को गिरफ्तार कर लिया। किसी लड़की को लेकर ये पूरा झगड़ा होने की भी चर्चा है, जिसकी जांच पुलिस कर रही है। दिनांक 12 जून 2023 रोजी गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक हे हसनबाग नंदनवाड परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना एका गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की हसनबाग चौक या ठिकाणी जे अन्नपूर्णा टी स्टॉल आहे या ठिकाणी KTM गाडीवर तीन मुलं संशयित या ठिकाणी फिरत आहेत व त्यांच्यामध्ये काहीतरी वाद चालू आहे या माहितीवरून पोप आणि जायबाय साहेब त्यांचे पथक हे त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले। तात्काळ पोहोचल्यानंतर त्यांना संशय आल्याने ते गाडीवरचे जे तीन सम होते त्या ठिकाणी पळण्याचा प्रयत्न करत होते। पळण्याचा प्रयत्न करत असताना पथकातील अंमलदार व जायबाय साहेबांनी त्यांचा पाठलाग केला। पाठलाग करताना त्याच्यातील दोन इसमांना लगेच ताब्यात घेतले व एक इसम जो होता तो KTM गाडीवर त्या ठिकाणी पळून गेला। त्याचासुद्धा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही। जे इतर दोन संशयित व्यक्ती ताब्यात त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक विदेशी अग्निशस्त्र मिळून आलेलं आहे। त्यामध्ये जावेद इशाक पठाण राहणार ब्राह्मणी गाव वन विभाग ऑफिस जो तहसील कळमेश्वर जो दुसरा इसम होता त्याचं नाव आहे परीस उर्फ पुष्पा राजू उइके हा चंद्रमणी धरती नगर कोऑपरेटिव लेआउट पोलीस स्टेशन वाटोडे यादीमध्ये राहतो। या दोन इसमाजवळ एक अग्निशस्त्र तसेच एक चाकूसुद्धा मिळून आलेला आहे। जो तिसरा इसम होता जो घटनास्थळावरून KTM गाडीने पळून गेला होता त्याचे नाव बागडे उर्फ मायकल असे आहे आणि या तिसऱ्या व्यक्तीने ज्या दोन व्यक्तीला ते शस्त्र पुरवठा केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले आहे आणि मायकलचा शोधण्यासाठी युनिट 4 पथक कळमेश्वर भागामध्ये शोध घेत आहे। हां, हे जे दोन आरोपी ताब्यात घेतले आणि जो तिसरा आरोपीचा या शोध घेत आहे त्याबाबत आम्ही माहिती घेतली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी दिसून आली नाही परंतु त्या ठिकाणी काहीतरी घातपात करण्याच्या तयारीने त्या ठिकाणी आले होते। याबाबत अधिक चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे। जर तसा काही संशयित असेल किंवा इतर व्यक्तीचा सहभाग असेल इतर व्यक्तीचा सहभाग त्यांना सुद्धा अटक करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।